आज आपण आलेला आहोत काशी विश्वनाथ मंदिर महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर इथं मंदिरात गर्दी आहे। आता आपण दर्शन घेऊन बाहेर जाणार आहोत कारण तिथे थांबू देत नाहीत। आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत। आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे। खूप छान वाटतंय। संध्याकाळची वेळ आहे। ह्या मंदिराच्याच बाजूला आपल्याला राष्ट्रसंत स्वामी जनार्दन स्वामींचं मठ आहे, मंदिर आहे। तर तो व्हिडिओ मी टाकलेलाच आहे आणि इथे आम्ही थोडंसं थांबलोय, फोटो घेतोय आणि आत्ता चाललोय, निघालोय आपण कुटिया पाहण्यासाठी। तर जनार्दन स्वामींची कुटिया आहे, तिथे जे राहायचे ते कुटिया आपण पाहण्यासाठी चाललोय। तर थोडीशी दूर आहे इथून। त्यांची जी झोपडी आहे त्या झोपडीमध्ये अजूनही त्यांची ती धुनी आहे ना, ती अजूनही चालूच आहे। बघा संध्याकाळचा सूर्यास्त होत आहे। बाजूलाच पूल आहे, गाड्या जात आहेत। तर ही आहे स्वामींची जी झोपडी होती, तिथे आता यांनी भिंत बांधलेली आहे। पहिले एक झोपडीच होती तिथे आणि इथे स्वामी जनार्दन स्वामी राहायचे। त्यांनी पाण्यामध्ये जे तप केलं होतं, जी जुनी गंगा आहे मंदिर त्याच्या बाहेरच त्यांची खाट असायची। आणि आता आपण त्यांच्या आश्रममध्ये जात आहोत। बाजूलाच आश्रम आहे त्यांचा। त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे छोटीशी जत्रा होती भरलेली आणि आता आपण दर्शन करायला निघालोय। जे आश्रममध्ये आहे तिथे बाबांचं दर्शन घेणार आहोत आपण। त्यांचे चेले आहेत, नाशिकवरनं खूप असे संत आलेले आहेत। जर कधी तुम्ही शिर्डीला आलात तर कोपरगावला नक्की भेट द्या। शिर्डीच्या जवळच कोपरगाव आहे आणि खूप सुंदर पाहण्यासारखे आहे तिथे मंदिर। जास्तच म्हणजे गुरु शुक्राचार्यांचं मंदिर आहे, संजीवनी मंत्र आणि असं खूप काही आहे। ते मंदिर असं आहे का तिथे कधीही कुणीही लग्न केव्हाही लावू शकतं। जर त्यांचा मुहूर्त चांगला नसेल, त्यांना मंगळ असेल, तरीसुद्धा त्या मंदिरात लग्न केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही। तर नक्की तुम्ही तिथे भेट द्या त्या मंदिराला। खूप सुंदर कोपरगावमध्ये पण मंदिर आहेत। आणि हे आहे स्वामींचं आश्रम, राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचं हे आश्रम आहे। चला तर आता आपण निघालो आहोत। भंडारा चालू आहे आणि त्या भंडाऱ्यात निघालो आहोत आपण। तर तिथे जास्त काही होतं नाही, आम्ही संध्याकाळी एकदम गेलेलो। आम्ही फक्त तिथं आमटी घेतली होती बाटल्यांमध्ये भरून। खूप अशी आमटी उरलेली होती, मोठी टोपं वगैरे, मस्त असे मोठे टोपं भरून भरून आमटी होती। साबुदाना खिचडी खूप छान असतं, म्हणजे
भंडारा होता आणि खिचडी पण खायला अप्रतिम होती। आता खूप संध्याकाळ झाली आहे आणि आता आपण घरी निघालो आहोत। तर हे समोर जे मंदिर दिसत आहे हेच आहे स्वामी जनार्दन स्वामींचं मंदिर आणि तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, नक्की बघा।